कांदा व्यापाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, मात्र या बैठकीत तोडगा निघालेला नाही, त्यामुळे संध्याकाळी पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली. निर्यात शुल्क दराचा कांदा उत्पादकांना फटका बसतोय, त्यामुळे कांद्यावरचा 40% निर्यात शुल्क हा काढावा अशा प्रकारचं आवाहन काकांनी उपमुख्यमंत्री पुतण्याला केलेलं आहे. की पवार सुरेश संध्याकाळी 7 वाजता या प्रश्नाच्या सचिव वैसे घेणार आहे. आमचं अभिनंदन आहे की 40 टक्के दिवशी ही फार उचित दिवशी आहे आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी घ्यावा. 40 टक्के दिवशी कांद्या वर्षाचं काही कारण नाही. कांद्याची उपलब्धता देशात आहे, भरोसा भाव वाढतील या प्रकारची शंका खरी नाही. मी त्यांना विचारलं की बाबा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचा कांदाच घेणं बंद केलं. त्यांचं नाफेडच्या संदर्भात काही प्रश्न होते, नाफेड आणि त्यांचे जी काही पट्टी आपण लावतो 100 रुपयाला 1 रुपया ते 50 पैसे करा अशा प्रकारची एक त्यांची मागणी होती, सेजला आपण म्हणतो ते. तर मी म्हणलं तो फक्त नाशिक करता वेगळा निर्णय घेता येणार नाही, आपल्याला तो राज्याचा विचार करून पणन विभाग तो निर्णय घेत असतो. साधक बाधक चर्चा झाली. आता यामध्ये असं आढळून येत आहे की यातल्या ज्या मुख्य सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या भारत सरकारशी निगडीत आहेत, नाफेडशी निगडीत आहेत. आणि मग अजितदादांनी जे आहे पियुष गोयल यांना फोन केला, विनंती केली आणि त्यानुसार आज 7 वाजता पुन्हा सह्याद्रीवर आम्ही सर्व अजितदादा आणि आजचे जी स्थळे जे लोक होते मिटिंगमध्ये ते सर्व आज पियुष गोयल साहेबांना भेटणार आहोत. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद केलेली आहे आणि या संदर्भामध्येच माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब यांनी 11 वाजता बैठक आयोजित केलेली आहे. 12 वाजता पणन मंत्री महोदय माननीय अब्दुलजी सत्तार साहेबांनी बैठक या संदर्भामध्ये आयोजित केलेली आहे. या विषयाशी संबंधित असलेले व्यापारी असतील, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, त्या भागातील लोकप्रतिनिधी, मला वाटतं की चर्चा होऊन याच्यातनं निश्चितपणे सकारात्मक मार्ग निघेल.